नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नामपुरी या गावात श्री महेंद्र निंबा बच्चाव यांच्या कांद्याच्या प्लॉटवर आलेलो आहे. आपण विषय असाच होता की ही जी आपल्याला माहीत आहे की नामपूर किंवा मालेगावपर्यंत हा जो कसमादे बेल्ट आहे कांदा या पिकामध्ये म्हणजे अग्रेसर राहतो नेहमी. तर या कांदा पिकामध्ये आपले जे काही कोरोमंडलचे दोन प्रोडक्ट्स आहेत, एक म्हणजे आपला इन्स्टा 2828 0 जे की कांद्यामध्ये लागवडीनंतर 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान फवारणीला शेतकरी 8 ते 10 ग्राम प्रति लिटर पाण्याला ह्या पद्धतीनं वापरतात. आणि आपले जे महेंद्रजी आहेत हे सुद्धा 3 वर्षापासून बरोबर 3 वर्षापासून मागच्या 3 वर्षापासून हे प्रोडक्ट वापरत आलेले आहेत. आणि या व्यतिरिक्त आपल्या कोरोमंडल कंपनीकडे 8 14 31 4 प्लस त्यात मायक्रो न्यूट्रियंट्स आहेत सर्व चिलेटेड असा एक प्रोडक्ट आहे ॲक्युस्प्रे चिली नावाने. 1 किलोची पॅकिंग आहे त्याची सुद्धा. हे प्रोडक्ट सुद्धा तुम्ही मला वाटतं मागच्या 2 ते 3 वर्षापासून वापरत आले आहेत बरोबर. आता तुमचा एक हात त्याचा गेलेला आहे या पिकावर बरोबर. तर इन्स्टाचं जे रिझल्ट्स आहेत, इन्स्टाचे जे काही फायदे आहेत कांदा पिकामध्ये ते तुम्हाला मी सांगतो. याचे फायदे म्हणजे काय, बरोबर 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान जी फवारणी जाते त्या फवारणीमध्ये कांदा पिकावर आलेला लागवडीनंतरचा जो स्ट्रेस आहे, ताण आहे, तो निघण्यास मदत होते. दुसरी गोष्ट, पात जी आहे पात बनण्यात मदत होते, मान बनण्यात मदत होते. आणि जे कांद्याला पीळ असते किंवा शेंडा करपतो किंवा स्ट्रेसमध्ये जो कांदा असतो त्या स्ट्रेसला काढून कांद्याला एक ग्रीनरी देण्यासाठी, काळोखी देण्यासाठी बेस्ट प्रोडक्ट आहे. मान बनवण्यात, पात बनवण्यात एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे. आणि दुसरा प्रोडक्ट जे मी बोलत होतो, ॲक्युस्प्रे चिली 8 14 31 4 हा जो प्रोडक्ट आहे आपण फवारणीला शेतकऱ्यांना सांगतो 55 दिवसाला पहिली फवारणी आणि साधारणतः 65 दिवसाला दुसरी फवारणी. अशा दोन फवारण्या जर ॲक्युस्प्रे चिली या प्रोडक्टच्या गेल्या तर त्यांनी फायदा म्हणजे शेतकऱ्याचा कांदा बनण्याची साईज, बल्बची साईज बनण्यास मदत होते. आणि त्या बल्बला एक क्वालिटी चकाकी आणि एक टिकाऊ टिकवण क्षमता त्या कांद्याची, म्हणजे काय तर त्याच्यात 4% सल्फरसुद्धा फवारणीतून जातो, तर त्यामुळं टिकवण क्षमता पण चांगली त्या कांद्याची होते. तर अशा पद्धतीने हे दोन्ही प्रोडक्ट मला वाटतं महेंद्रजी एक मागच्या 2-3 वर्षापासून वापरत आहेत. आपण बघू शकतो रिझल्ट्स जे इथे ॲक्युस्प्रे फवारणी जाऊन एक साधारणतः 8-9 दिवस झालेले आहेत. इन्स्टाची ऑलरेडी फवारणी गेलेली आहे मागे, तर आपण इथे बघू शकतो. आता ही मान आहे किंवा ही पात बघा तुम्ही कांद्याची, एक सारखी पूर्ण आहे या साईडने. हे बघा या पद्धतीच्या मानी इथे बनलेल्या आहे कांद्याच्या. इवन इथेच नव्हे, आपण या पुढं या सर, हे बघा अशा पद्धतीनं कांद्याची मान किंवा पात अजून सुद्धा एक म्हणजे हे जे दोन्ही प्रोडक्ट्स आहेत या प्रोडक्टचे हे बेनिफिट्स आहेत फार्मर्सला. इन्स्टा आणि ॲक्युस्प्रे चिली हे दोन प्रोडक्ट कांद्यामध्ये नक्कीच, ॲक्युस्प्रे चिली हा प्रोडक्ट नक्कीच तुम्ही एक 55 दिवसाला एक फवारणी आणि साधारणतः 65 दिवसाच्या दरम्यान दुसरी फवारणी, अशा दोन फवारण्या जर आपण या दिवसांमध्ये केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट हा कांद्यामध्ये मिळतो. धन्यवाद.